नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा आणि तो कसा शिवायचा तो बघणार आहोत। ज्या नवीन शिकणारे आहेत त्यांच्या पुढे भरपूर प्रश्न असतात, कट कसा करायचा किंवा शिवायचा कसा, त्यासाठी खास हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आता अस्तर या ठिकाणी आपण घडी करून घेतलंय आणि बंद बाजूकडून मागील भाग ठेवलेला आहे। 38 साईजचा हा पेपर कटिंग आहे, याचाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे, नक्की बघा तो पण। आणि आपल्याला बाही कशी ठेवायची, कोणत्या ठिकाणी काय ठेवायचं हे आपण आज बघणार आहोत। तर या ठिकाणी आपलं अस्तर असतं थोडंसं कमी, म्हणजे 80 सेंटीमीटर या ठिकाणी आपलं अस्तर असतं। कधी कधी ते कमी पण असतं, त्यामुळे आपले पार्ट बसत नाही आणि मग प्रॉब्लेम येतो। तर बघा या ठिकाणी आपले पार्ट नाही बसू राहिले, तर आपण परत चेक करूया। कटिंग महत्त्वाची असते, कट करण्याची जी आपली पद्धत आहे ती जर तुम्ही ह्या पद्धतीने कट केली तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही। जसा पेपर कटिंग आपण कट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण आखून पण घेतलेला आहे आणि आपल्याला तसाच कट करायचा आहे। तर आता बघा या ठिकाणी आपण ठेवणार आहोत कटोरी, समोरच ठेवलेली आहे। आता आपण या ठिकाणी 1 मीटर अस्तर घेऊ शकतो, पण माझ्याकडं अस्तर ह्याच कलरचं आहे, ॲडजस्ट होणार आहे, त्यासाठी मी बाही दुसऱ्या अस्तरवर ठेवणार आहे। आता या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी ठेवूया। आता जशी क्रॉस पट्टी आपली आहे तशीच आपल्याला आखून घ्यायची आहे आणि कट करताना पण आपल्याला तसंच कट करायचं आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आणि खास टॉप शिले क्लासवरच्या नवनवीन आणि सोप्या व्हिडिओ ह्या नवीन शिकणाऱ्यांसाठी मी घेऊन आलेले आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। आता मी जसं आखलं होतं तुम्ही बघू शकता तसंच कट केलेलं आहे, थोडंही जास्त मी कट नाही केलेलं आहे, जसं आपण आखलंय त्याच पद्धतीने कट केलेलं आहे। अशा जर पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर कपडाही कमी लागल आणि व्यवस्थित ॲडजस्ट पण होईल। तुम्ही बघू शकता जसे पार्ट आपण आखून घेतलेले आहे त्याच पद्धतीने हे कट पण केलेले आहे। खूपदा असं होतं की आपण थोडंसं वाढव घेऊन कट करतो आणि मग नंतर शिवण्याच्या वेळेस आपल्या ते लक्षात राहत नाही किंवा जास्त होऊन जातो, तर ब्लाऊज आपला घडी घुडी अशी तयार होते तिथे किंवा ढिल्ला होतो। त्यासाठी जसं पेपर कटिंग आपण कट केलेला आहे तसाच ठेवून आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित बसतो। आता या ठिकाणी माझं त्याच कलरचं अस्तर होतं तर मी या ठिकाणी बाही ठेवणार आहे। एकसारखा अस्तरचा कपडा करायचा आहे आणि त्यावरती आता बाही ठेवायची आहे। हीच पद्धत प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वापरू शकता आणि शिवण्याची पद्धत, कटिंग करण्याची पद्धत सेम एकच आहे, फक्त मापांमध्ये बदल होतो। आता जशी बाही होती तशी ठेवली आणि ती आपण आखून घेतलेली आहे आणि तशीच कट पण केलेली आहे। हे बघा अस्तरवरची कटिंग आता झाली, आता कपड्यावर आपल्याला कटिंग बघायची आहे, तर चला सुरुवात करूया। आता या ठिकाणी आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे, तर आपण एकसारखा करून घ्यायचा आहे व्यवस्थित, एकदम मस्त प्लेन करायचा आहे कपडा, चेक पण करायचं आहे व्यवस्थित आहे की नाही। आता या ठिकाणी आपण बाही ठेवून घेऊया, बघू अस्तर थोडंसं वेगळं वाटत होतं पण मॅच होतं आहे पूर्ण, काही हरकत नाही। तर बघा आता या ठिकाणी आपण बाही ठेवून घेऊया, थोडासा जोड आपल्याला द्यायचा आहे, तर तो जोड पण आपल्याला कसा द्यायचा आहे तोही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे बघा खूपदा असं होतं जोड आल्यानंतर टेन्शन येतं की आता काय करायचं आणि जोड कसा द्यायचा, तर हा व्हिडिओ नक्की बघा, जोड पण आपल्याला कसा द्यायचा तेही आपण आता बघणार आहोत। आता थोडंसं आपण साईडला ठेवूया, आधी व्यवस्थित एकसारखा ब्लाऊज हा कट करून घेतलाय, म्हणजे आपल्याला जोड कशी द्यायची तेही आपण बघू शकतो। आता बघा फक्त कपडा याच्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे, जोड द्यायचा आहे आणि नंतर आपण व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे पुन्हा। आता या ठिकाणी मी सरळ याच्यामध्ये कट करून ठेवलेला आहे, जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा आकार एकदम व्यवस्थित करून घेणार आहोत। हे बघा जोडचं पण टेन्शन गेलं,
खूप सोप्यामध्ये आहे। हे जोड कशी द्यायचे, कुठे द्यायचे तुम्ही बघू शकता। दोन्हीकडे आपण दिलेले आहे, त्याच्यामुळे काटा आपला एकदम व्यवस्थित बाहीला येईल। आता बाही पूर्ण आपली कटिंग झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे मागील भाग। आता मागील भाग या ठिकाणी आपण बंद बाजूकडूनच घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता जसा आपला पेपर कटिंग होता तसा आपण अस्तर कट केलं आणि सेम तेच ठेवून आपण ब्लाऊजचा कपडाही तसाच कट केलेला आहे। थोडा पण जास्त घेतलेला नाही, जेवढी कटिंग आहे आपली आपण तेवढीच घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची आहे। तर क्रॉस पट्टी बघा, तुम्ही बघू शकता जसा आपण अस्तरचा कपडा कट केला होता त्याच पद्धतीने ब्लाऊज पीसचाही कपडा कट केलेला आहे। आता याचा मागील भागचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। आणि 38 साईजचा पेपर कटिंगचा पण व्हिडिओ आहे, तोही बघा जे तुमच्या लक्षात येईल। आणि आज मी खास हा तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की खूपदा असं होतं की फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा कटोरीचे टक्स सेंटर येत नाही किंवा कटोरी शिवतांनी प्रॉब्लेम येतो, त्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोप्या पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊज अगदी कोणालाही शिवता येईल अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती सोपी पद्धत आहे। आता या ठिकाणी आपण साईड पट्टी ठेवून घेतलेली आहे। हे बघा, साईड पट्टी पण या ठिकाणी ठेवून जशीच्या तशी आपण कट केलेली आहे। फक्त हात ठेवायचा आहे आणि कपडा व्यवस्थित, हे बघा व्यवस्थित हे करून आपण कोणत्याही प्रकारची पिन किंवा टाचण लावत नाही, फक्त कपडा ठेवलाय। हात व्यवस्थित आपला त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणजे खालचा कपडा आपला निसटला गेला नाही पाहिजे। फक्त सिल्क कपडा जर असेल तर थोडासा प्रॉब्लेम येतो, पण कॉटन आहे तर काही प्रॉब्लेम नाही कट करायला। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये आपली ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। आता जशी आपली ब्लाऊजची कटिंग सोपी आहे तशी शिवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे। छोट छोट्या गोष्टी आपण कुठं चुकतो किंवा कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतो, तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे। तर चला सुरुवात करूया। तर हा मागील भाग आहे, हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा। आता हा मागील भाग आपला पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला कटोरी कशी जोडायची ते बघण्यापूर्वी आता बाहीचे जे जोड आहे ते बघूया। आता दोन्हीही बाजूला आपल्याला जोड द्यायचे आहे। तर आपण जो कपडा कट केला होता तो त्यावरती ठेवून घेऊया आणि साधारणतः 1/2 इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। आता त्यावरती परत आपल्याला दापटीप देणार आहोत। बघा, दोन्ही साईडला कपडा ठेवला, शिलाई केली आणि त्यावरती दापटीप दिलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने आता आपली बाही तयार होईल। आणि मग त्यानंतर त्यावरती आपल्याला काय करायचंय, अस्तर ठेवायचं आहे आणि साधारणतः 1/2 इंचाची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत। तर बघा, 1/2 इंचाची शिलाई दिल्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो आतल्या साईडला घेतलाय आणि खाली एक शिलाई मारून त्यावरती पुन्हा प्लेन बाहीचा कपडा करून त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे। अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता जोडही आपला किती सिंपलपणे लागला गेलेला आहे आणि बाही ही आपली किती छान अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरी बाही ही पण अशीच ह्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे। तुम्ही बघू शकता ही बाही आपली तयार आहे, तर दुसरी पण मी त्याच पद्धतीने शिवून घेतलेली आहे। आता त्यानंतर बघा, कटोरी आणि साईड पट्टी क्रॉस पट्टी कशा जोडायच्या तेही बघणार आहोत। आता कटोरी आणि अस्तर एकमेकाला शिलाई करून घ्यायचं आहे। आता हे शिलाई करून घेतल्यानंतर बघा, एकमेकावर ठेवलंय आणि परत पुन्हा चेक केलंय। बघा, पुन्हा चेक करायचं आहे म्हणजे दोन्हीही कटोरी एकसारख्याच आपल्या पाहिजेल आपल्याला जोडताना। आता जे टक्स आहे ते टक्स घ्यायचे आहे, तर साधारणतः बघा खाली 1/2 इंच दोन्ही पण आता आपण दुमडून ठेवलेले आहे, म्हणजे लक्षात येईल 1/2 इंच। आणि वरती घेणार आहोत 3.5 इंच, म्हणजे हा 3.5 इंचाचा टक्स आपण या ठिकाणी घेत आहोत। तर तुम्ही 3चा पण घेऊ शकता। हे बघा, तिरकी लाईन घेतली, खडूनी त्यावरती लाईन मारून घ्यायची आणि 2 शिलाई या ठिकाणी देऊन 1/2 इंचावर कट मारलेला आहे। परत त्या जो कट मारला त्याच्यावर पण शिलाई करून घ्यायची आहे।
म्हणजे व्यवस्थित बसल। तुम्ही बघू शकता कटोरी किती छान आलेली आहे, सेंटर पण आपला किती छान आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मधोमध आपला हा टक्स आलेला आहे। परत चेक करायचंय, आता बघा साईड पट्टी आहे त्याला पण अस्तर आणि कपड्याला शिलाई करून घेतलेली आहे, ते पण एकमेकावर ठेवले, पुन्हा चेक केले आणि एकसारखे 2 इंची आकार आपल्याला करायचे आहे। या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आणि कुठे तुम्हाला अडचण येते तेही तुमच्या लक्षात येईल। आता बघा समोरासमोर ठेवलंय आणि त्यापुढे आपण कटोरी ठेवून घेऊया। आता वरच्या साईडला थोडीशी बघा, तुम्ही बघू शकता, परत चेक करूया व्यवस्थित आहे। थोडस आता बघा कटोरी थोडीशी जास्त आहे पण शिवतानी कशी ती व्यवस्थित ऍडजस्ट होते। तुम्ही बघू शकता थोडीशी शिलाई वरती घेतली, त्यानंतर खाली काय केले कपड्याला पकडले आणि थोडस बघा ओढलंय, कपडा ओढायचा आहे म्हणजे तो एकदम व्यवस्थित ऍडजस्ट होतो। तुम्ही बघू शकता कसा ऍडजस्ट झालाय, खेचल्यानंतर जो कपडा खेचतो तो पूर्ण आपला त्या कपड्याबरोबर ऍडजस्ट होतो। त्यासाठी वरती आणि खाली थोडीशी आपण शिलाई करून घेणार आहोत। आता अशा पद्धतीने शिलाई करून घेतल्यानंतर परत आपण त्यावरती शिलाई द्यायची आहे। तर ही शिलाई बघा देताना साईड पट्टीकडे मी कपडा घेतलेला आहे आणि 2 शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आम्ही आपली कटोरी जोडून झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता जो जास्त बाजूचा आकार आहे तो समोर ठेवूया म्हणजे लक्षात येईल आणि त्यानंतर वरती ठेवूया आणि आतून अस्तरची पट्टी घेऊया सेम त्याच पद्धतीने। आता मधोमध आपला कटोरीचा भाग आहे आणि त्यावरती क्रॉस पट्टी आपण ठेवलेली आहे, ज्या जास्त बाजूचे कोण आहे ते आपण समोर घ्यायचे आहे। आता बघा एकसारखं कट केलंय पुन्हा थोडंसं, आता थोडासा रोल करायचा आहे आणि तो रोल अस्तर आणि कपड्यामध्ये घेऊन 1/2 इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। सर्वात महत्त्वाचं असतं फिनिशिंग, फिनिशिंग आपली आपण ब्लाऊज शिवताना आली पाहिजे ती म्हणजे एकदम हळूवार शिलाई एक लाईनमध्ये आपली आली पाहिजे आणि जो धागा असतो तो वेळचे वेळ आपल्याला कट करायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता वेळ का जाईना, हळूहळू का होईना, तुम्ही एक ब्लाऊज थोडा वेळ जास्त गेला तरी चालेल पण फिनिशिंग का लक्ष द्यायचं म्हणजे तशी सवय लागते। आता बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कसा शिवायचा काय करायचंय। आता बघा एकसारख्या लाईनमध्ये आपण ही पट्टी कट केली होती, आता पुन्हा चेक करूया बघा। थोडासा गळा आपण खोल आकार दिला आहे, तो जरा वरती होता 1/2 इंचानी खोल दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही। दुसरा भागही आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी करून घेतलेला आहे। आता बघा मी लाईन मारली आणि थोडासा या ठिकाणी गळ्याच्या ठिकाणी कट केलेला आहे, म्हणजे इथे तुमचं जर तुम्ही हा थोडासा भाग एकसारखा केला पुन्हा गळा चेक केला तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही, तुम्हाला एकसारखं करायचं आहे। आता काच पट्टी आणि बटन पट्टीसाठी अस्तरचाच कपडा मी वापरत आहे, साधारणतः 2 इंचाचा हा कपडा आहे, डबल केला तुम्ही बघू शकता। डबल केल्यानंतर आता बघा आतली साईड घेतलेली आहे, आतल्या साईडनी घेऊन 1/2 इंचाची शिलाई आणि त्याच शिलाईवर आपल्याला ठेवायची आहे ही पट्टी। बघा ना या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे व्हीचे आकार, साधारणतः 5 किंवा 6 या ठिकाणी आपण हे आकार घेऊ शकतो। जर तुम्ही अशा पद्धतीने जर हा कटोरी ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थितच बसेल। आणि जे शोल्डर तुम्ही म्हणतात उतरतं किंवा प्रॉब्लेम होतो तर साईजनुसार आपले शोल्डर आपण घेतले पाहिजे आणि शिवतानाही आपलं कमी जास्त होऊन द्यायचं नाही, व्यवस्थित मापानुसारच आपला ब्लाऊज आला पाहिजे। आता जो कटोरीचा भाग होता तो तिरका होतो तर तो तुम्ही काय करायचं आहे, एक लाईनमध्ये घ्यायचा आहे, खूप जास्तही नाही पण व्यवस्थित घेतल्यानंतर तो एकदम छान बसतो। आता ही काच पट्टी आपण वरती ठेवली आणि आतमधून घेतलेली आहे, तर अशा पद्धतीने आता गळाही चेक करायचा आहे, व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर आहे। आता आपल्याला पायपिंगसाठी तिरकी पट्टी लागणार आहे, तर साधारणतः 1 इंचाची पट्टी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। आणि सेपरेट काच पट्टी आणि बटन पट्टीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा, म्हणजे काच पट्टी बटन पट्टी लावण्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर या ठिकाणी थोडंसं दुमडून घेतलेलं आहे, हे बघा थोडंसं दुमडलंय आणि त्यानंतर आता वरती आपण थोडीशी 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई देणार आहोत, जी पायपिंगची पट्टी आहे आपली, जशी आपण गोट घेतो त्याच पद्धतीने ही पायपिंगची पट्टी आहे।
आता शिलाई मारल्यानंतर परत आपल्याला एकसारखा आकाराचा थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्या ज्या जो पाइपिंग आपण देतो त्याच्या बाहेर दिसता कामा नये, त्यामुळे आतला कपडा कट करायचा असतो। हे बघा पाइपिंग आपली किती छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। दुसरी ही आपल्याला पाइपिंग ह्याच पद्धतीने लावायची आहे। थोडंसं दुमडलंय, बघा थोडंसं दुमडलंय आणि शिलाई करायची आहे। जशी आपण गोट लावतो तीच पद्धत आहे। तिरकी कातर घ्यायची आहे फिनिशिंगसाठी आणि कपडा बरं थोडासा कट करायचा आहे। पुन्हा त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई, म्हणजे जो दाब आहे त्यानुसारच आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे। हे बघा दोन्ही पाइपिंग आपल्या तयार झालेले आहे। गळा पण तुम्ही बघू शकता किती छान आणि गोल आलेला आहे। वरतीही थोडीशी कातर घेतलेली आहे, साधारणतः अर्ध्या इंचाला कमी, म्हणजे एकसारखं आपलं शोल्डर येईल। आता बघा मागील बाजू घेतली आणि त्यावरती ठेवलेलं आहे। पुढील बाजू जी आहे ती उलटी ठेवायची आहे। मधोमध बघा मधोमध घेतलेलं आहे सेंटर एकदम। आता थोडंसं कमी जास्त या ठिकाणी कपडा होतो, तर काही हरकत नाही। साधारणतः बघा अर्ध्या इंचाची शिलाई आपली आली पाहिजे। आता बघा थोडासा कपडा जास्त झालाय आपला, तर तो आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे पुढीलच भाग आपला थोडासा जास्त झालेला आहे, तर हा कट करून आणि व्यवस्थित परत शिलाई करायची आहे। आता दुसरी बाजू ही बघा शिलाई झाल्यानंतर सर्वात महत्वाचं असतं बाई जोडण्याच्या अगोदर आपल्याला बघायचं असतं आपला मुंडा एकसारखा आहे का, आणि जो बघा जो एकसारखा कपडा नाही मधोमध सेंटर घेऊन तोही थोडासा कट केलेला आहे, म्हणजे ब्लाऊजला कुठेही घडी आपली येणार नाही। तुम्ही जर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या, बाही जोडण्यापूर्वी शोल्डर आणि जो मधून सेंटर आपण घेतलाय त्याच्याकडीला जर थोडासा भाग असेल तर तोही आपल्याला कट करायचा आहे। दोन्ही उंच एकसारखे मोजून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचं आहे। आता साधारणतः बघा अर्ध्या इंचाचा आपला गॅप पडलेला आहे, पुढील आपलं अर्ध्या इंचाने जास्त झालेली आहे, काही हरकत नाही। मागील उंची बरोबर आहे तर मागील उंचीच्या नुसारच पुढील उंची आपल्याला घ्यायची असते। नंतर बघा कट करूया व्यवस्थित, परत शोल्डर बघायचं आहे। मोंडा बघितलाय का, थोडासा कमी जास्त होतोयच, काही हरकत नाही, तोही एकसारखा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडले तर आपल्या बाहीला कधीही प्रॉब्लेम येत नाही। आता पट्टी चेक करूया, अडीचची पट्टी आहे, त्या अडीचवरच बरोबर खून करून घेतलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आपली बाही जोडली जाईल। ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि कुठे प्रॉब्लेम होतो तेही तुमच्या लक्षात येईल। आता बघा बाही किती आहे आपली, जोडण्यापूर्वी चेक करूया किती, 18 इंचाची आहे तर बरोबर 18 इंच या ठिकाणी आपलं आलं पाहिजे। थोडंसं जास्त असेल तर ते कट करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता काहीच अडचण येणार नाही बाही जोडायला पण, आणि आपली बाही कमी जास्त पण होणार नाही, किंवा आपला जो शोल्डर मोंड्याचा भाग आहे तो एकदम एकसारखाच बसेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बाही आपली जोडून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर आपली बाही बसली जाते, कुठेही आपली घडी येत नाही। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि ट्राय पण करा ब्लाऊज शिवून पण बघा। 38 साईजचं एकदम परफेक्ट माप आहे, परत चेक करूया। तर या ठिकाणी पण 18 आहे, चेक करायचंय। 9 आपण या ठिकाणी डबल आहे म्हणून 9 खून करून बरोबर बाहीचा आकार कट करायचा आहे। आता बघा जो खोल भाग असतो तो पुढील असतो आणि जो फुगीर असतो तो मागील असतो, अशा पद्धतीने आपल्याला ही बाही जोडायची आहे। साधारणतः 2 शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत। हे बघा बाही आपली जोडून झालेली आहे, एकसारखा कपडा आतला पण आपण कट केलेला आहे। अशा पद्धतीने आता बघा तुम्ही बघू शकता बाही किती छान पद्धतीने आपली जोडली गेलेली आहे, आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता। आता आपण गळा पण चेक करूया बरोबर आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे। आता मागील भाग ठेवलाय, परत ब्लाऊजचा मागील भाग घेतला आणि जी कडेची शिलाई त्यावरती खडूनी खून करायची आहे। हे बघा किती सोपी पद्धत आहे ब्लाऊजवर पण फिटिंग करण्याची, तीही तुम्ही बघू शकता। हुकच्या बाजूने ठेवलाय, बरोबर खेचून घ्यायचंय, म्हणजे बरोबर ॲडजस्ट होतो। आता बघा पुन्हा बघा जो व्हीचा आकार आहे तो घेतला, एकसारखा कपडा करून घेतलाय आणि फक्त खडूनी खून केलेली आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं इथे माप घेण्याची गरज पण नाही येणार, आणि आपल्याला
कोणतीच अडचण येणार नाही। फक्त जर तुमचा ब्लाऊज व्यवस्थित असेल तर तुम्ही त्यावर फिटिंग करू शकता, नाहीतर मग मोजून तुम्ही फिटिंग करू शकता। थोडासा आता हा भाग जास्त आहे तर तो कट करायचा आहे, म्हणजे शिलाईच्या आत दिसला नाही पाहिजे। आता सुईच्या बाजूने आपल्याला ही शिलाई करायची आहे। हे बघा, जो फिटिंगचा आपला भाग असतो तो सुईच्या बाजूने आपण ठेवला। थोडासा जो कपडा जास्त आहे तो कट करायचा आहे आणि मग आतल्या साईडनी मेन आपली फिटिंग येते। आता बघा, आपण खडूनी तर खुणा केलेल्याच आहे, पण त्या खुणा जर मागे पुढे झाल्या तर तुम्ही मधला सेंटर पकडायचा आहे। बघा, दुमडलं, मधोमध खडूनी खूण केली आणि एक लाईन मारली, म्हणजे लक्षात येईल की फिटिंग आपल्याला कशी करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर कधीही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित बसेल। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा। साधारणतः अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर या ठिकाणी 4 किंवा 5 शिलाई आपण द्यायची आहे। पुन्हा चेक करूया बरोबर आहे। हे बघा, बरोबर शिलाईच्या याच्यावर आपली ही शिलाई आलेली आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे एकदम बरोबर आहे। आता दुसरी ही पद्धत आपण तीच घेणार आहोत। बघा, खुणा मागे पुढे झाल्या तर काय करायचंय, दुमडलंय, सेंटर करायचंय बरोबर दुमडून आणि खडूनी खून केली। आणि बघा, ती परत लाईन आपण वरती जी खून केली होती तिकडे घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आता बाहीची फिटिंग कशी करायची ते पण बघा। बाहीला बाही ठेवली, खून करून घेतली व्यवस्थित आणि मग शिलाई केलेली आहे। ह्याच पद्धतीने फिटिंग आपली एकदम सोपी होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ब्लाऊजवर फिटिंग कशी करायची ते पण। आणि माझा पूरा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। अशाच माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या व्हिडिओ बघत चला आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगत चला तुम्हाला व्हिडिओ कशा वाटल्या। आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल। अशा पद्धतीने आपला ब्लाऊज या ठिकाणी पूर्ण तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण किती छान आलेली आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला।